नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, 15 जानेवारी मकर संक्रांती, या वस्तूंचे दान केल्याने मिळते पुण्य आणि सगळे दुःख दूर होतात। मित्रांनो, मकर संक्रांतीचा हा दिवस अर्थातच खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण हा वर्षाचा सगळ्यात आधी येणारा सण असतो आणि मकर संक्रांतीला बरेचसे लोक विधिविधान करून पूजापाठ, अर्चना, प्रार्थना, त्यानंतर सेवा करत असतात। परंतु मित्रांनो, या दिवशी दानधर्माचे खूप जास्त महत्त्व असते। सगळ्यात जास्त महत्त्व कसले असेल तर ते म्हणजे दान आणि धर्माचे। धर्माचे पालन तर आपण करतो, पण दान आपण करतो का? तर या दिवशी, खास करून मकर संक्रांतीला, दान करण्याचे खूप महत्त्व असते। पण कसले दान करावे, कोणत्या वस्तूंचे दान करावे ज्याने आपल्याला पुण्य मिळेल? तर मित्रांनो, अशा काही वस्तू आहेत, असे काही गोष्टी आहेत ज्याचे दान आपण केले, गरिबाला दान केले, तर नक्कीच आपल्याला पुण्य मिळते आणि आपले जेही दुःख आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या दूर होतात। आता कोणते दान? तर मित्रांनो, तुम्ही या दिवशी भांडी दान करू शकतात। स्टीलची, तांब्याची, पितळाची, कोणत्याही धातूची तुम्ही भांडे दान करू शकतात। त्यानंतर तुम्ही या दिवशी अन्नदान करू शकतात। जेही तुम्ही स्वयंपाक केलाय त्याचे जेवणाचे दान तुम्ही कोणाला करू शकतात। त्यानंतर गाईला घास टाकू शकतात, गाईला चारा खाऊ घालू शकतात। त्यानंतर तीळ दान करा, गुळ दान करा, धान्य, तांदूळ, गहू, डाळी, हे तुम्ही गरिबाला दान करू शकतात। पैसे कोणाला दान करू शकतात, 10, 11, 20 रुपये कोणाला गरिबाला तुम्ही दान देऊ शकतात। त्यानंतर परिस्थितीनुसार तुम्हाला हे दान करायचे आहे, तुमची परिस्थितीनुसार तुम्हाला दान करायचे, असं नाही की व्हिडिओ बघितला एक दान करायचे म्हणून दान, नाही, तुम्हाला जे जमेल ते, तुम्हाला कोणत्या वस्तू जमतायत, कोणत्या वस्तू तुमच्या परिस्थितीनुसार योग्य आहेत, तेच तुम्ही दान करावे। जर काही जमत नसेल तर एक पोळी भाजी घ्या, एका पोळीवर भाजी घ्या, गरिबाला दान करा। गरीब नसेल, कुत्र्याला खाऊ घाला, गाईला खाऊ घाला, तेही दान मानलं जातं। फक्त दान करायचं आहे परिस्थितीला बघून। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सवर विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।